समुद्राला आलेल्या मोठ्या ओहोटीचा पर्यटकांसह किल्ले सिंधुदुर्ग होडी व्यावसायिकांना फटका बसला आहे. ओहोटीमुळे होड्या जेटीला लागत नसल्याने 4 तास किल्ले सिंधुदुर्ग वाहतूक बंद होती, त्यामुळे पर्यटकांना लांबूनच सिंधुदुर्ग किल्ल्याचे दर्शन घ्यावे लागले. सरत्या वर्षाला निरोप आणि नववर्षाच्या स्वागतासाठी मालवण पर्यटकांनी बहरून गेले आहे. देश विदेशातील पर्यटकांसह राज्याच्या कानाकोपऱ्यातून पर्यटक दाखल झाले आहेत. जलक्रीडा, रॉक गार्डनसह किल्ले सिंधुदुर्ग पर्यटकांचे खास आकर्षण ठरत आहे. दररोज हजारो पर्यटक किल्ले सिंधुदुर्ग येथे जातात, मात्र 2 दिवस पर्यटकांना किल्ले सिंधुदुर्गचे लांबूनच दर्शन घ्यावे लागत आहे. समुद्राला मोठी ओहोटी असल्यामुळे प्रवासी होड्या बंदर जेटी येथे लागत नाहीत. बंदर जेटी येथील गाळ कित्येक वर्ष काढलेला नाही. अमावस्या व पौर्णिमा या दरम्यानच्या काळात बंदर जेटीला प्रवासी बोट लावता येत नाही. शनिवारी रविवारी 2 दिवस दुपारी 1 ते 4 या वेळेत होडी सेवा बंद करण्यात आली होती. आज नववर्षाच्या पहिल्या दिवशीही दुपारी 1:30 ते 5:30 पर्यंत होडी वाहतूक बंद ठेवण्यात आली होती. त्यामुळे किल्ले सिंधुदुर्गवर जाण्यासाठी आलेल्या पर्यटकांना किल्ले सिंधुदुर्गचे बंदर जेटीतून लांबूनच दर्शन घेत माघारी परतावे लागले. संकष्टीपर्यंत ही परिस्थिती अशीच राहण्याची शक्यता आहे. बंदर विभागाने जेटी परिसरातील गाळ काढणे गरजेचे आहे, मात्र हा गाळ काढताना जेटीचे पिलर किती खोल आहेत हे तपासून गाळ काढावा लागणार आहे, अन्यथा जेटीलाही धोका पोहोचू शकतो. गेली अनेक वर्षाचा विचार करता काही प्रमाणात गाळ काढणे शक्य होण्यासारखे आहे. ऐन पर्यटन हंगामातच समुद्राच्या मोठ्या ओहोटीमुळे पर्यटकांचे नुकसान झालेच, शिवाय होडी व्यावसायिकांचेही नुकसान झाले आहे.